जसं दुकान चालू केलं ना तेव्हापासून चालू. बर तो किती सहा सात आठ वाजले झाले असते हो. एक मगाचं खरं खोटं करून घ्या. दोन तीन तिकडे एक चार वाजले तरी ना जे तिकडे. हा बरोबर बरोबर. जादू देत येते ना सर. शाबास. हा माझा तुम्ही वापर सुरू केला मग तुम्हाला काय वाटलं मी वापर सुरू करून तुम्ही एवढे सतत महिने चालू ठेवलं नाही. मग काय त्यांच्यात कात बदल कातीत बदल झाला शेणात बदल झाला. हा गायांची चमक सांगत ना. बर त्याच्यापासून बदल झाला. हो पूर्वी काय होतं. पूर्वी याच चमक नव्हत्या ना. बर प्लस खरबुडे दिसाय. खरबुडे याच चमक नव्हती दिसत. भुरकड भुरकड दिसत. लोकांच्या गायाला घास आपल्या गायला घास नाही. अच्छा म्हणजे घास नसून सुद्धा एवढं चांगले. हो घास नाही मका नाही काहीच नाही काहीच नाही. वरच चारा तुझा दुसरा टोका चारत नाही. म्हणून रानावर आहे. फक्त रानावर रानावर फक्त संध्याकाळी आज थोडा मोरगा झालतो टोक टोक तेवढे वच. म्हणजे सगळं बचत योजना चालू आहे. खरी बचत योजनाची. म्हणजे बचत योजना असून सुद्धा एवढी काय तुम्हाला बदल काय काय वाटले. तब्येत चांगली झाली. त्यांची तब्येतही चांगली झाली. दूध खायला सुद्धा चविष्ट लागत सगळ्यांच. सगळ्यांच साई आपली चपाती पोळी आणि जाड साई ती राहिली कशी कडक. म्हणजे साई जाळी ती. हो बर बर. खायला सुद्धा दूध चांगलं. याच्यामध्ये तुपामध्ये फरक होतो म्हणजे काय फरक. पिवळापाना येतो जास्त. घरेदारपणा पाहणे सुंदे मी यावर म्हणून मी आता सही केलं. तयार व्हायचंय ते अजून पूर्ण पूर्ण व्हायचंय. मस्त मस्त आहे छान. किती सुधारवा घेऊ ना. ते मी विचार केल्यापासून आहे ना. तेव्हापासून महिन्यात नाही महिन्यात म्हणजे आत्ताच आहे. ताजा तवा ना. ताजा तवा ना. बर पहिलं तूप कसं होतं आता काय फरक. पहिलं आणि आता थोडा जास्त आहे. पहिलं तूप कमी निघायचं आता जास्त निघायचं. म्हणजे क्वालिटी बी भारी क्वांटिटी बी भारी. बरोबर आहे. इथं वाजतो मायापर्यंत तुम्हाला तो मग हे मिल्क चार्जेस तू. हा नवले कुटुंबाकडून राम सरांना भेट. भेट हा मनापासून मनापासून. वा वा क्या बात आहे. धन्यवाद. धन्यवाद. दूध काय भाव तुमचं. डेरीला घालून कोण आपल्या माग माणसं. डेरीला पण आमच्या दुधाला जास्त भाव भेटतो सगळ्यांपेक्षा. आणि बाकीच्यांच्या पेक्षा तुम्हाला भाव किती. त्यांच्या पेक्षा पाच रुपये आपल्याला वाढवायचे. चाळीस लिटरला पाच रुपये वाढले म्हणलं दोनशे रुपये तीच वाढले. काहीच नाही. कोणत्या गायला लंपी झाला असं. तुम्हाला काय झालं असं. इथं लंपी नाही काहीच नाही. तुमच्या परिसरामध्ये लंपी विंपी बरं येऊन गेला. सगळीकडं सगळं परा डंगळांग माचाळंग सगळं काहीच नाही. कुठंच नाही बा कशालाच काही नाही. काहीच नाही ना. म्हणजे घर खाली गोठाने दगड केवडले पापली खाली. जखमा व्हायला चान्स किती पाहिजे. मस्टायटिस नाही काही नाही. मस्टायटिस बालबॅगच नाही. म्हणजे एवढी प्रतिकूल परिस्थिती. लोक म्हणतात गोठा असाच पाहिजे गोठा तसाच पाहिजे. ठीक आहे त्याच्यामुळे कमी जास्त होत. या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे त्यांना पौष्टिक आहार देत असं नाही. तुम्ही रानामध्ये काय राहणे तुमच्या घरी पाहा खेट्याकडे काय आहे कधी समोर पाहिल्यावर काय आहे सर बघायचं. झूम करून पहा नुसते उघडे माळ राहणे आणि त्याकडे सगळे याचे का होते शेरवट रानाची चुनखडीचे बरोबर आहे ना. तुम्ही धरकाई म्हणजे ते झुंबड सुद्धा इथे पाहते झुरपुळ आहे ना बाबीचे ते सुद्धा सुईचे नाही. म्हणजे अशा रानामध्ये चालायला जाता आणि त्याच्यावर तुमचे जनावर आज ही जाणल्यावर सहा महिने दुकान टाकलं ना. मग त्याच्यानंतर पहिल्या मध्ये दुधा नंतर दुधात काय फरक पडला. मग दुधात बदल झाला. काय दूध वाढलं. दूध वाढलं पहिलं किती होत दुधाचं तिचं वापरायच्या अगोदर. तिचं आठच लिटर दूध होते. दहा लिटर होईल. दोन लिटर वाढलं. हा सोनं पिकवलं का सोन्यासारखा बाजार बी घ्यायला शिका आहे का नाही. आणि अजून तुम्ही 50 ग्रॅम चालते ना तिकडं कमवा चांगलं आणि इकडं आणखी ना 100 ग्रॅम चाला. 100 ग्रॅम जर चाललं ना तर तुमचं दुधाची क्वालिटी दूधही वाढल आणि दुधाची क्वालिटी बी वाढल अजून वाढल वाढल. मग म्हणजे ज्या देतीने दूध त्यांना बी चालायचं कशामुळं
मग त्या भाकर काळामध्ये किंवा त्याच्या गर्भधारणेच्या काळामध्ये त्याची तब्येत तयार होती ना, मग दूध डायरेक्ट चालू होत मग चांगलं बर काय फरक काय वाटलं तुम्हाला त्याला म्हणजे त्यांची काचीत बदल झाला पिल्ल बा किती मस्त आहे ते वासरू पण किती बाय दिसते शेजारी काय योगेश सर त्याला काय कळत काय आपली भाषा ते कोकण तब्येत किती भारी आहे ना कसा विचार केला राणा सर ते कोकण मध्ये तब्येत भारी नसायला पाहिजे नाही कोकण राणा सर होते ना त्यांना किती ताकद मिळत असेल तसं जर बघितलं ना सर आम्ही जर गाय जर कधी आम्ही 11-12 वाजता जर सोडल्या ना अजून गायला चमकी पण आमच्या कामांमुळे आम्ही आता हे टाइम होतो त्यांना सोडायचं तुम्ही काम त्यांच्या पायाला कोणी सर एकट्याच माग पडायचं रात्र थोडी सोंग जास्त सोंग जास्त आहे तुमच्याकडे सोंग जास्त आहे अच्छा नाही तर अजून बारी दिसले असते तुम्हाला चांगले चांगले आता काही गाव नाही का नाही जर आटली तर तिचं बंद करेल खाली काळामध्ये ना ते चारल्यामुळे ना ह्या गायला तब्येत पण चमक पण आहे चांगलं निरीक्षण चालू चमक आहे म्हणजे जुनं माणूस आहे म्हणायचं पण म्हणायला निरीक्षण किती पुरीसारखं ताज्या तवाने अभ्यास केलं कॉलेज केलं पुरीसारखं निरीक्षण आहे का नाही हा म्हणजे प्रत्येक मला काय जुन्या माणसांना जुन्या माणसामध्ये काही काही माणसं एवढे हुशार आहे त्यांना म्हणजे बा आत्ताच्या पोरांना अभ्यास करायला लागतो ते बिघड अभ्यास केला तर नुसतं निरीक्षण करून सांगत काय बदल झाला जुना अभ्यास नाही जुना अभ्यास म्हणजे असं जर अभ्यास करून जर वापरलं तर शेती तोट्यात येईल का नाही तुमचं एवढं साधारण सगळी व्यवस्थापन आहे तरी पण तुम्हाला परवडत आहे मग काही लोक म्हणता परवडतच नाही ती आता आपल्याला परवडत म्हणजे आपण त्याला गाजा काहीच नाही ना तसं नाही बाकीचं असतं तेवढं दुधही वाढलं असतं तुमचं दुधही वाढलं असतं एवढं मला काय म्हणायचं तुम्ही तुमचा झिरो बजेट कार्यक्रम आहे झिरो बजेट आहे झिरो बजेट कार्यक्रम म्हणजे तुम्ही मिळत्या राबित म्हणजे अवघड कार्यक्रम आहे माझ्या दृष्टीने आणि एवढी जनावरं सांभाळायची ते कसं आहे आमच्या माणसाचं कसं आहे फायदा होऊ नाही तर तोटा होऊ फक्त लक्ष्मीला तब्येत त्यांची चांगली राहिली पाहिजे तेज राहिलं पाहिजे तेज राहिलं पाहिजे पण तुम्हाला मिळत चालल्यावर फायदाच वाटला ना फायदा आहे हा मग फायदा आहे ना फायदा असा शिव कस काय करता येईल फायदा नसतं मग का वापरे कसं बोलले तुम्ही म्हणजे सुद्धा मी 50,000 रुपये खत वापरतो दरवर्षी हा या वर्षात हे वापरत आहे म्हणजे शेणाची क्वालिटी सुधारली ना तर मग आले आले पाहिलं मी शेण काय मस्त शेण शेणाची चमक बिमक म्हणजे सगळ्या लेंडाचे सगळ्या असं काही नाही का म्हणजे तिची रबडी होती खाली रबडी भरायला व्यवस्थित नाही मग एकंदरीत ह्या शेळ्या किंवा तुमच्या मेंढ्या किंवा ही जनावरे सगळ्यांना मिल्क चार्जरचा तुम्हाला फायदा चांगला दिसतोय कमी जास्त प्रमाण आहे पण मग फायदा आहे गरीब माणसाला टिक आहे बुडत्याला काठी आहे चांगली मोठी दंडम काठी आहे ना दोन लिटरची किटली भरून येते काही हिशोब घेता की नाही याला काय अर्थ काय बाटलीचे काय बादलीचे पैसे पण द्यायचे त्याला फुकट नाही ना आली आपण तुम्हाला काय दूध फुकट आलं का आपलं काय राहणार चार आपल्याला कुठे त्याला काय करायचं एवढं काय मोठं पण आहे म्हणजे समाधानी व एकंदरीत ओके तुम्हाला शेती वगैरे किती आहे शेती तेवढीच किती करा म्हणजे काहीच नाही जागा तेवढीच बाजू कोणती घेईल आपण मार्केट मध्ये सुद्धा आता आहे ना आळ्याची लई भाव लई जबरदस्त आळ्याची भाव अशोक सांगायचे कच्च्या काळी हो सर इथून मागे यांच्या याच्यात निघत होती वर का पण आताच्या वेळेला मला एक सुद्धा नाही दिसत खरं बोलल्यावर म्हणजे यांच्यात पण निघायची पहिले मागची निघत होती लय पूर्ण झालं ना निघायची पण आता फार पूर्ण फार फिकून द्यायची गाडी जरी आली ना उचकून जर बघितलं एक श्री साखर निघत नुसतं साखर चमकत नुसतं
आणि सर्वात मोठं म्हणजे एवढं सीताफळ घ्या तरी पण गोडच लागत. हे मिल्क चार्जर नसतं भेटलं तुम्हाला आणि तुमचं मागच्या वर्षाप्रमाणे चालू असेल तर काय फरक असता कॉटन मग काय क्वालिटीच मग कसं होत सांगा तुम्ही दुबळे झाले असते काय दुबळे वाटे अजून झाले असते दुबळे झाले असते आता या सीझनला अजून अशा टायमाला हा आणि ते काय म्हणते तुमच्यावर ते जर नसतं खराब झाले तुम्ही लक्ष देते नाही घरामुळे तर मग तरी पण तुमचे म्हणजे चांगली आरोग्य चांगले आरोग्य चांगले आणि रवंथ बिवंत एकदम शांतपणे सगळ्यांचं रवंथ चालू आहे एकदम शांतपणे म्हणजे थोडक्यात एकंदरीत मिल्क चार्जरने थोडा बदल झाला चांगला बदल थोडा चांगला किती मार्क देणार तुम्ही 100 पैकी किती मार्क देणार 100 पैकी 100 म्हणायची काय बात करता हो पाहू डोक्यावर बसल हा बसल मग काय फरक पडणार डोक्यावर डोक्यावर ताण लागू नये ती हा मग ती डोक्यावर आलं म्हणून इथं आले ना तस तर येऊ शकत नाही ती मग नाही परवडत पण मग त्याच्यातून तुम्हाला कळत ना म्हणा 6 महिने तुम्ही चारून बघा अंदाज म्हणून आणि चारल्यानंतर तुम्हाला कळत तुम्हाला किती महिन्यात कळलं होतं सुरुवातीला 15-3 वारात का वापरा त्याला त्यात लहान भावाला पाहिजे लगेच म्हणजे खरा अनुभव तुम्हाला रेग्युलर वापरला तर येतो नाही आपल्याला लहान भाऊ लगेच का आला का आपल्याला दुसरा चारा नाही ना लगेच कळलं त्यांच्या साडे दुनिया वापरत त्यांच्यात मग मोरगाशे मका आहे गिन्ने गावाती तसं आपल्याला याला मिक्सर आहे याला दुसरं काहीच नाही ना कॅल्शियमची पावडर आहे याला काही वापरत नाही आपण आमचं तसं काहीच नाही आपण फक्त आता 2 गाया झाल्या आमच्या त्याच्यावर 2-3 गाया झाल्या त्याच्यावर आम्ही ते चालूच दूध वाढीचे औषध पण आता ह्या वेळेस ना 2 गाया झाल्या ना त्यांना काहीच नाही याच्यावर तुम्ही त्यावेळेस वापरायचे दूध वाढीचे औषध मिनरल मिक्सर याला काहीच नाही आता वापरलीच नाही डॉक्टर लगेच नाही भाऊ असं याचा अर्थ झाला लगेच नाही गाय जणली तरी मी डॉक्टरच नाही सगळं नैसर्गिक हो बर सर गवान भरून द्यायची जास गावाला बिंदास तुमच्यासारखं कोण बिंदास राहत असेल एवढं त्या दिवशी ती गाय जळली कोणीच नाही बर जळली तिची ती वासरू तिला चाटलंय बी फेलय बी ओके सकाळच्या बाहेर आलो वासरू पेते एवढा सुख कोण नाही बा आणि माऊन शांत झाली म्हणलं जार गाय ना जार खाला बाबा बाबा बर का पण मग म्हणलं ती राहिली ती गोळून घेतली गोळल्यानंतर तो उडसा जार डोकावला म्हणलं जार आहे खाद्य टाकलं ना गाय झाल्यानंतर आहे ना त्याला काहीतरी खायला असलं ना तर जार पटकन पडू खाद्य त्यांनी टाकलं ना त्याच्यावर लगेच जार डोकला असा आणि ओके काय कमी ना जार पडलं मग गेलो आलो मग थांबलोच नाही हे ओके कार्यक्रम आहे की नाही म्हणजे तुम्हाला याच्यामुळे तुम्ही एवढे बिंदास झाले खरे खोटे नाही पहिल्यापासून एवढे बिंदास नाही बिंदास नव्हतो एवढा पण आता बिंदास कधी काही जमिनी राहते भरपूर गाया राहत्या गोठे राहत्या तरी पण रडत ते राडते मग त्याला राडे सवय लागली म्हणजे कष्ट करायची दारच नाही एवढंच म्हणून राडायचे योग्य कष्ट केले पाहिजे कष्ट केले पाहिजे तुम्ही पूर्वीचं दूध वाढीच आवडत असते नाही नाही मग याची क्वालिटी नाही अशी क्वालिटी नाही कष्टाला जर योग्य मार्गाची जोड लागली तर यश नक्की म्हणजे पहिला गोठा पाहिला म्हणलं अरे काय बघू काय रामगड साहेब म्हणजे टांगती ताणलं काय गोठा आहे काय आपली सुरुवात आहे गोटा आपल्याला तिकडे बनवायचा आहे नाही चांगले बघा तुम्हाला सांगू का गोटा तिकडे का नाही बनवला बनवशाल बी एक दिवस पण हे दिवस तुम्ही कधीच नाही विसरणार हा असं का गोटा आहे ना गोटा तिकडेच बनवायचा होता हा जो हे हा जो अनुभव आहे एवढ्या सामान्य परिस्थितीमधून आपण इथपर्यंत आलो हे फार मोठं स्ट्रगल राहत राम राम साहेबी पण वा किती आनंद झालाय बो घ्या काय नाही होणार तो काय बरोबर आहे ना तो किती फिरला असं मला असं वाटतंय 1000-2000 विजिट झाले असं का 2000 विजिट फिरला
तुला कधी असं साईज भेटलं की नाही एवढं बरं मोकळं एवढं क्लास ना ह्याच्याकडनं तुमच्यासाठी क्लास टाळ्या किती माणस आला आम्ही दोन माणसे ते तुझ मला सुटते कोणी पाहुणे येऊ मन मोकळ याला श्रीमंत म्हणते बा माणस गरीबात म्हणायचं धन्यवाद तुमचे आहो माणसं बर का चला माणसं फक्त पैशाने बंगल्या नाही मोजती माणसं हृदयाने मोजतात असं तुमचं हृदय एवढं मोठं आहे ना तुम्ही गरीब असू शकत चला चालेल आमंत्रण नाशिकला या कधी येऊ 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 ना चालेल नमस्कार हा गोठा किती वर्षापासून चार वर्ष झाले जी गाया वगैरे म्हशी कधी पासून चार वर्षापासून सगळं आता मेंढ्यांमध्ये होत्या दोन गाय हा मग तिथून पुढे मेंढ्या वापल्यावर मग या घेतल्या म्हणजे आधी मेंढ्या होत्या हा अच्छा बर एकच गाय घेतली होती तिच्यावाली एक आलोडी तिची एक आलोडी मग त्याला जोडी या दोन घेतल्या म्हणजे पहिल्यांदा कुठल्या गाया होत्या पहिले ह्याच होते गिर गाय होते हो या कुठले हे गिरचे गिरचे ती एक ती एक गिर ही एक तीन ही भरुषी मधली हा ही भरुषी मधली गिर कुरास अच्छा आणि त्या सहवाल आहे का नाही सहवालची एकच कालोडी बी मधली मधली ना ती पण गिरची हो ती गिरची म्हणजे गिर तीन चार आहेत ओके सर्व ज्या गाय मध्ये ह्या गावची नाही ही गिर मधली गिर मधली बर म्हणजे गावठी फक्त ती तेवढी एकच बर बर बाकी सगळ्या मग जातीवंत सगळे मग गिर क्रॉस झाले बर मग तुम्ही आता दोन तीन चार वर्षापासून मग मिलचं कधी चालू केलं जसं हे दुकान चालू केलं ना तेव्हापासून चालू बर तो किती सहा सात आठ बारले झाले असे कळत पडत हो एक बघाच खरं खोट करून घ्या दोन तीन आणि तिकडे एक चार बाजले तरी त्याचे बरोबर बरोबर ही जुना घर ते तर अठरा पंचवीस चाळीस तुम्ही तुझं वीसच म्हणते नाही आता तुमच्या मग वीस आले का नाही सगळं 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 आठ बाजले झाले किती बाजले खरं सांगा तिकडे बांगल्या काही नाही मला माहिती मला शेंगा लावू नका एक बाजली कमी झाली तर पाच धिंगा नव्हतो घरामध्ये इथं आहे ना इथं चार बाजल्या पडेल चार पाच बाजल्या पडेल पाच तिकडे एक सहा बाज झाले म्हणजे तीस किलो झाले बर साधारण कोणा कोणाला सांगतो तुम्ही ज्या दूध देत येते ना साहेब पा शाबास हा माझा बरोबर आहे ना पाहिलं का हा हुशार शेतकरी कोण कोण चाळतो सांगा ही गाई आहे म्हैशी ही एक ही एक ही एक हा ही गाई ही भाई ती भरूच हो म्हणजे भरोशी म्हणता तुम्ही त्याला गिरपुरास हा भरूच आहे ना गुजरात मधलं तिथली नसले ती तिला म्हणा भरूच भरूची म्हणून तिला भरूची म्हणता आपले लोक भरुशी म्हणता आणि ही गिर आहे गिर हिला पण चालू आहे तिला पण चालू आहे अजून दुधाची जेवढी आहे ना एक दोन तीन चार पाच एक दोन तीन हिला पण चालू हो हिला चालू हिला चालू अच्छा हिला चालू म्हशीला चालू केले हो चालूच ना बर बर किती महिन्याची ही आता बारा महिने झाले तिला जाऊन बारा महिने भरली आता परत म्हणजे तिचं वय किती आहे सध्या वय तरी मला किती वय असेल तिचं वय असेल मला वाटतं पाच ते सहा वर्ष असं हो पाच सहा वर्ष पहिल्यांदा झाली पहिल्यांदा किती वय झाली जाणून जाऊन बारा महिने झाले बारा महिने झाले वापर सुरू करून सहा महिने बर बर तुम्ही वापर सुरू केला मग तुम्हाला काय वाटलं मी वापर सुरू करून तुम्ही एवढे सतत महिने चालू ठेवलं नाही मग काय त्यांच्यात कात बदल कातीत बदल झाला शेणात बदल झाला हा गायांची चमक सांगत ना बर त्याच्यापासून बदल झाला हो पूर्वी काय होतं पूर्वी याच चमक नव्हत्या ना बर खरबुडे दिसाय खरबुडे याच चमक नव्हती दिसत भुरकड भुरकड दिसत लोकांच्या गायाला घास आहे आपल्या गायाला घास नाही अच्छा म्हणजे घास नसून सुद्धा एवढं चांगले हो घास नाही मका नाही काहीच नाही काहीच नाही वरचा चारा तुझा दुसरा टोका चारत नाही रानावर फक्त रानावर रानावर फक्त संध्याकाळी आज थोडासा मोरगाज घालतो टोक टोक तेवढे म्हणजे सगळं बचत योजना चालू आहे खरी बचत योजनाची म्हणजे बचत योजना असून सुद्धा एवढी खरी चार जाणून काही ना चाळीस रुपये घातले
उन्हाळ्यामध्ये बर म्हणजे तुम्ही आता सगळ्यांना किती 50-50 ग्रॅम चारता बरोबर आहे ना म्हशीला जास्त घालतो तिला 100 ग्रॅम देता काय तुम्हाला बदल काय काय वाटले बघ तब्येत चांगली झाली त्यांची तब्येतही चांगली झाली दूध खायला सुद्धा चविष्ट लागतं सगळ्यांचं सगळ्यांचं साई पण जाड असती पोळी वाणी जाड साई ती डायरेक्ट अशी कडक म्हणजे साई जाडी ती हो बर बर खायला सुद्धा दूध चांगली दूध बघा बघा जबरदस्त आहे हा साई जबरदस्त साई खाल जाड किती पाहिजे त्याच्यावर तू चालेल मग ते साई साई टाकून तू तयार करू हा एकदम मस्त मला दिलंच नाही तयार व्हायचं ते अजून पूर्ण पूर्ण व्हायचं मस्त मस्त छान झाल्यावर किती सुद्धा ना आत्ते मी चार केल्यापासून आहे ना तेव्हापासून महिन्यात नाही महिन्यात म्हणजे आताच आहे हो ताजा तवा ना ताजा तवा ना बरं पहिलं तूप कसं होतं आता काय फरक पहिलं क्वालिटी बी भारी क्वांटिटी बी भारी इथं वाचतो मायापर्यंत तुम्हाला तो मग हे काय जबरदस्त आहे एकदम मस्त आहे हो एकदम गरीब आहे हो काय स्मेल येत हा 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 एक जणांनी ना असं हाताला हाताला चोळून दिलं हाताला चोळून कोणी घरी दाखवायचं म्हणलं तू कुठे मध्ये 8 दिवस तुझ्या वाद जाणार नाही म्हणून ते काय गंठ दुखली म्हणून प्युअर कराय किती किलो रवा टाकायचं रवा पण टाकायचं एकदम रवेदार एकदम जबरदस्त मस्त तुला कमाला शिवरायला नाही येत छान आहे एकदम मस्त आहे हे मिल्क चार्जरचं तू हा नवले कुटुंबाकडून राम सरांना भेट भेट हा मनापासून मनापासून वा वा क्या बात आहे धन्यवाद धन्यवाद काय करतो पासून घरी वापरायचं काही घरीच वापरायचं हो बरं चांगलं आहे मला वाटलं मग त्याचं काय विकास विकायचं काम करतात का नाही का मग दूध विकून टाकायचं दूध काय भाव होतात तुमचं डेअरीला घालून कोण आपल्या माग माणसं पण आमच्या दुधाला जास्त भाव भेटत सगळ्यांपेक्षा 400 रुपये भेटी बर आणि बाकीच्या पेक्षा तुम्हाला भाव किती त्यांच्या पेक्षावर 5 रुपये आपल्याला वाढवायचे दुधाला हा बर म्हणजे दुधाला बाजार वाढले 40 लिटरला 5 रुपये वाढले म्हटलं 200 रुपये तीच वाढले बर तब्येती आरोग्य म्हणजे डॉक्टरची गरज किती पडते डॉक्टरच नाही हे वापरायच्या अगोदर तवा पण नव्हता पण आता तर फार लगेचच नाही फक्त गाय फक्त गाय निघाली तर तवा नव्हता ना आता अजिबातच नाही म्हणजे लगेचच नाही याचा अर्थ काय मी तवा तर बा मग समजा बा गाय थोडी कुचमायची आता गाय कुचमत नाही प्रबलच नाही कोणत्या गायला लंपी झाला असं कोणाला काय झालं असं इथं लंपी नाही काहीच नाही तुमच्या परिसरामध्ये लंपी विंपी बरं येऊन गेला सगळीकडं सगळं येऊन परा डंगळांग माचाळंग सगळं काहीच नाही कुठत नाही बा कशालाच काही काहीच नाही ना म्हणजे घर खाली गोठाने दगड केवडले पा तुम्ही खाली जखमा व्हायला चान्स किती पाहिजे काहीच नाही मस्टायटिस नाही काही नाही काही बॅगेच नाही म्हणजे एवढी प्रतिकूल परिस्थिती लोक म्हणतात गोठा असाच पाहिजे गोठा तसाच पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळे होतं या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे त्यांना पौष्टिक आहार देत असं नाही तुम्ही रानामध्ये काय राहणार तुमच्या काय आहे का तिथं
समोर पाहिल्यावर काय सर बघा झूम करून पहा नुसते उघडे माळ राणे आणि त्याकडे सगळे याचे का होते शेडवट राणाची चुनखडीचे बरोबर आहे ना तुम्ही धडकाई म्हणजे ते झुंबड सुद्धा इथे पाहते झुरपुळ आहे ना बाबीचे ते सुद्धा सुईचे नाही म्हणजे अशा रानामध्ये चालायला जाता आणि त्याच्यावर तुमचे जनावर आज सर ही म्हैस लय आम्हाला लकी लागे आम्ही काय अजून पाळली नव्हती ही पहिल्यांदाच पाळली असं एवढंच होत तर आमच्या काय आले मला वाटतं 12 महिन्याचे असन आणि त्याच्या 12 महिने लागली म्हणजे 3-4-5 वर्षाची झाली असन ती पण पहिल्यांदा आम्ही तिचं 10 लिटर दूध काढलं तुम्ही विचारलं काही क्रेडिट येत नाही नाही पहिल्यांदा हे जनल ना त्याच्यावर 6 महिने दुकान टाकली पाहुणे मग तिथून पुढे हे आणलं ना मग ते जनल्यावर 6 महिने दुकान टाकलं ना मग त्याच्यानंतर पहिल्या मध्ये दुधा नंतर दुधात काय फरक पडला मग दुधात बदल झाला काय दूध वाढलं दूध वाढलं फॅट पण वाढलं पहिलं किती दूध तिचं 8 लिटर दूध होते 10 लिटर होईल 2 लिटर वाढलं हा असं आणि मग फॅट बी फॅट किती तिची ते आता सगळं मिक्सर गायमध्येच घालतो ना तसं या गायांना बी फॅटच राहतो ना माहिती आणि त्याच्यामध्ये म्हशीत घालतो त्याच्यामुळे फॅट आहे आमच्या याला नाही आमच्या गावात एवढं फॅट नाही अच्छा जर्सी गायला फॅट 5 रुपये तुमचं त्याच्यामुळे वाढा देव बरं तुम्ही ना थोडं शेजार आणखी डोकं चालवायला पाहिजे इथे जवळ संगम मेरे तुम्ही जर रतीप जर चालू केले ना तुमचं दूध असं नमुन्यावर विकत नाही काय धन्यवाद म्हणजे तुम्ही एक माणूस जरी रोज आणून लावला ना दूध विकायला किंवा ही गाय सांभाळ जर माणूस लावला एखादा तुम्ही जर दूध विकायला थांबले ना तुमच्या 40 लिटरचे इथे समजा किती रुपये जाते जाऊन जाऊन किती 40 रुपये जात असेल बरोबर आहे ना तिथे डायरेक्ट 60 रुपये 20 रुपये लिटर माग फायला आणि तुमचं दूध रांग लावून घेतील लोक बर तुम्ही करा ते उपाय आणि हेच शिकायचं आपल्याला पहिल्या लक्षात ठेवा सोनं पिकवलं का सोन्यासारखा बाजार बी घ्यायला शिका आहे का नाही आणि अजून तुम्ही 50 ग्रॅम चारते ना तिकडं कमवा चांगलं आणि इकडं आणखी नाही 100 ग्रॅम चाला 100 ग्रॅम जर चाललं ना तर तुमचं दुधाची क्वालिटी दूध ही वाढवलं आणि दुधाची क्वालिटी बी वाढवल अजून वाढवल म्हणजे ज्या देतीने दूध त्यांना विचारायचं कशामुळं मग त्या भाकर काळामध्ये किंवा त्याच्या गर्भधारणाच्या काळामध्ये त्याची तब्येत तयार होती मग दूध डायरेक्ट चालू होत मग चांगलं त्या कालवडी किती महिन्याची आहे त्या बाळी जर्सी किती महिन्याची ती झाली असेल 3-1 वर्षाची 3 वर्षाची बरोबर आहे ना अजून नाही दूध असं आहे किती नाही दिला 8-9 लिटर बरोबर आहे ना पण तिची ते अंकट किती बारीक आहे बाजू नाही तिला जर तुम्ही जर मिल चार्ज जास्त चालला ना तर तिची तब्येतच वेगळी होऊन जाईल तिला घालतो यांच्याबरोबर 100 ग्रॅम चालला तुमचं 50 ग्रॅम चालू ना आता थोडस वाढीव जात चाललं तुमच्या व्यवसायामध्ये आणखी सुधारणा होईल म्हणजे तुम्हाला जसं आता हे पा यांना विचारायचं थोडं खाते घालतं उत्पन्न काय त्यांचं उत्पन्न कोकरांचे उत्पन्न त्यांची त्यांचे काय दूध नाही दूध नाही त्यांचं कोकरांचं काय त्यांचं उत्पन्न त्यांच्या कोकरांचे उत्पन्न असं आहे आता 4 महिने कुकुर जर झालं ते कमीत कमी 8-9 हजार लोक काय बात करता हो 4 महिन्याचं हो 4 महिन्याचं 4 महिन्याचं कुकुर तुम्ही 8-9 हजार विकताय तर तुम्ही ते जर त्याला जर हे गेलं मिळचा जर गेलं ते 12-13-14 त्यांची काचीत बदल झाला पिल्ल बा किती मस्त आहे ते वासरू पण किती दिसते शेजारी काय योगेश सर त्याला काय कळत काय आपली भाषा ते कोकण तब्येत किती भारी आहे ना तुम्ही काम त्यांच्या पायाला कोणी नाही रात्र थोडी सोंग जास्त सोंग जास्त आहे तुमच्याकडे चांगलंय म्हणजे तसा विचार केला तर व्यवस्था एवढी नाहीये तरी पण तुमच्या गोठ्यामध्ये चांगली सुधारणा आहे मग तुम्ही तसा विचार केला तर मी रेग्युलर तुम्ही चालू ठेवलंय मिळचा झाले एखादा मला असता तर काय खर्च करायचा नाही आता काही गाव नाही जर आटली तर तिचं बंद करेल खाली काळामध्ये ना ते चारल्यामुळे ना या गायला तब्येत पण चमक पण आहे
चांगलं निरीक्षण चालू आहे. चांगलं काही म्हणजे जुनं माणूस आहे म्हणायचं, पण म्हणायला निरीक्षण किती आहे पुरीसारखं. ताज्या तवाने अभ्यास केलं, कॉलेज केलं, पुरीसारखं निरीक्षण आहे की नाही. हा म्हणजे प्रत्येक मला काय जुन्या माणसांना, जुन्या माणसामध्ये काही काही माणसं एवढे हुशार आहे त्यांना म्हणजे बा आताच्या पोरांना अभ्यास करावा लागतो. ते बिघड अभ्यास केला तर नुसतं निरीक्षण करून सांगत आहेत काय बदल झाला. जुना अभ्यास, जुना अभ्यास म्हणजे असं जर अभ्यास करून जर वापरलं तर शेती तोट्यात येईल का? नाही. तुमचं एवढं साधारण सगळं व्यवस्थापन आहे तरी पण तुम्हाला परवडत आहे. मग काही लोक म्हणता परवडतच नाही ती. आता आपल्याला परवडतो म्हणजे आपण त्याला गाजा काहीच नाही ना. तसं नाही, बाकीचं असतं तेवढं दुधही वाढलं असतं तुमचं. दुधही वाढलं असतं एवढं. मला काय म्हणायचं, तुम्ही तुमचा झिरो बजेट कार्यक्रम आहे की नाही? झिरो बजेट कार्यक्रम तुम्ही मिळते हजार रुपये म्हणजे अवघड कार्यक्रम आहे माझ्या दृष्टीने. आणि एवढे जनावर सांभाळायचे ते कसं आहे आमच्या माणसाचं कसं आहे? फायदा होऊ नाही तर तोटा होऊ, फक्त लक्ष्मीला तब्येत त्यांची चांगली राहील पाहिजे. तेच राहिलं पाहिजे, तेच राहिलं पाहिजे. पण तुम्हाला मिळत चालल्यावर फायदाच वाटला ना? फायदा आहे हा. मग फायदा आहे ना, फायदा असा शिवकस काय हे करता येईल? फायदा नसतं. मग काल कोण वापर कसं बोलले तुम्ही? म्हणजे शेण सुद्धा मी 50,000 रुपये खत वापरतो दरवर्षी. हा हा, या वर्षात हे वापरतोय म्हणजे शेणाची क्वालिटी सुद्धा आली ना. तर मग आले आले पाहिलं मी शेण, काय मस्त शेण, शेणाची चमक बिमक म्हणजे सगळ्या लेंड्याचे सगळ्या असं काही नाही का? म्हणजे रबडी होती खाली. नाही रबडी भरायला भरायला तर व्यवस्थित नाही मग. रबडी नाही, रबडी नाही. कवळगावात खालते नाही का बोलकांडले तर? नाही का? नाही नाही. पण कवळगावात खाल तरी काय? म्हणजे तुमचं जनावर फक्त रानचाऱ्यावर आणि गवत ओलं गवत वगैरे एवढं? नाही नाही, चाराच नाही म्हणायचं. म्हणजे हिरवा चारा आणून त्याला घातला असं नाही. किंवा कोरडा काय दाखल करून ते बी व्यवस्था नाही. गोरे घरी बांधलेलेत ना, आता तो मोठा घर आहे ना, तो आम्ही राना सुळीत होतो, तो गायन ओढायला लागल्यामुळे ना त्याच्यामुळे घरी बांधून ठेवला. अक्षरशः कोडा चारा खातोय, एवढी चंदी खातोय त्याच्या पहिली पण चालू त्याची तब्येत पाहू मस्त झाली ना. त्याला पण पाडू ते वासरू सगळ्यांना चालू आहे. कंजूसपणा नाही, उत्पन्न देऊ नाही देऊ सगळ्यांना. फक्त बाकीच्या बांधलेत ना बाजूला, यांना गावांडीला जागा होत नाही म्हणून त्या बाजूला. बरोबर, त्या सुद्धा येतच असते गावांडीला. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुमचा हा सगळा संसार मोठा संसार आहे. जवळजवळ 120 मेंढ्या गेल्या म्या. बर, त्या वापल्या आणि घर बांधायला सुरुवात केली तिकडे. बर, माझं ते घर बांधायचं काही मेंढ्या पाहिजे. माझी घर बांधून घ्यायचं. आता घर बांधून झालंय परत वाढू परत उभ्या केल्या. अच्छा, घर बांधून झालं का? हो, आता परत आणले. आता परत उभ्या केल्या. किती दिवसापूर्वी आणले? यांना वर्ष होऊन गेले. यांना का? बर बर. एकंदरीत ह्या शेळ्या किंवा तुमच्या मेंढ्या किंवा ही जनावर सगळ्यांना मिळण्याचा तुम्हाला फायदा चांगला दिसतोय? फायदा कमी जास्त प्रमाण आहे पण मग फायदा आहे. गरीब माणसाला टेक आहे. बोल, त्याला काठी आहे, चांगली मोठी दंडम काठी आहे ना. म्हणजे हे एवढी तब्येत तगडी तयार झाली पण तुम्ही हे चमक पण यांच्या अंगावरती काव नाही गिर गायला त्या लोकांच्या पप्पा सुख सुरू करत आता बंद झालं मागून. गव्हाणीला तुझी बर गव्हाणीला असलं का? तिला मिळालं खायला? तिला गव्हाणी टाकून देतो ना. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे गव्हाणी म्हणजे सगळ्यांना खायला भेटत. आता एक एक टोकर कुठे घेऊन येणायची? बरोबर बरोबर. टोकरी टाकून गव्हाणी टाकून किती चमचे टाकता एका वेळेस तुम्ही दररोज? ते 5 चमचे टाकले. म्हणजे 50-50 ग्रॅमची 5 चमचे टाकता? ओके, म्हणजे तरी तुमचं 250 ग्रॅम दररोज जात एका टायमाला? दोन टायमाला चालते का? अरे वा, 500 ग्रॅम दररोज चालते. चांगले चांगले. खरं सांगा दुधाची क्वालिटी तुम्ही आल्यानंतर दूध चहा कसा होता? बर, तुम्ही दोघं हुशार माणसं. नाही यांचं नाही आपल्याकडून चालू. बर, तुम्ही दूध नेता? मग दूध क्वालिटी मध्ये काही फरक पडलाय का? क्वालिटी एकदम चांगली पाहिजे. हा, गावठी? किती दूध नेता तुम्ही यांच्याकडून? एक 1.5 लिटर. अच्छा, बर. 2 लिटरची किटली नेते भरून नेते. काही हिशोब घेता की नाही? काही हिशोब घ्या. याला काय अर्थ काय काम? बाटलीच घाल, बादलीचे पैसे पण द्यायचे. मग पैसे पण नाही असं नाही. त्याला फुकट नाही ना आली. आपण तुम्हाला काय दूध फुकट आलं का? आपलं काय राहणार तर आपल्याला कुठे त्याला काय करायचं एवढं? अरे काय मोठे पण आहे भाऊ, म्हणजे समाधानी हो एकंदरीत. ओके, तुम्हाला शेती वगैरे किती आहे? शेती तेवढीची. किती म्हणजे? काहीच नाही, जागा तेवढीच कोणती गेला. आपण आता मला सांगा, यावर्षी सीताफळांनी अख्खं नाशिक गाजवलं त्यांच्या? चांगलं आहे ना उलट. ते म्हणले 600 किती होतील? 700.
ते कुठच्या कुठं गेलाय आकडा जाईन ना अजून हा अजून नाही जाईन ना कुठं तेच काय ते सुद्धा फळ ते वेळे झाले सगळे मी तर 15 वर्ष खात नव्हतो नाशिकचे आमचे आखे अधिकारी मोठमोठे लोक हा सगळे श्रीमंत करोडपती लोक अब्जाधीश लोक ते लोकांनी सीताफळ खाल्ले ते म्हणजे आज सीताफळ नाही तुमचे सीताफळ मुंबईला गेले दिल्लीला गेले कलकत्त्याला गेले अमेरिकेला पाठवले हा अमेरिकेला पाठवले म्हणजे मोठमोठ्या लोकांनी खाल्ले आमच्या सोसायटी मध्ये मोठमोठे लोक आहे सगळे पण सगळे फिदा झाले सीताफळ नाही म्हणे ठेवा तुम्ही किती दिवस काहीच नाही होत ना बरोबर 12 दिवस ठेवले आम्ही काहीच नाही काहीच नाही लोकांचं पाणी येतं पाणी सविता हाशी ना त्यांच्या कडाला आहे ना म्हणून त्यांच्या म्हातारीने 2 सीताफळ तोडून आणले होते आणि ते पिकले त्याच्या डायरेक्ट अशी आळायांची उचकीच निघाली म्हणलं हे फार पूर्ण झाले ना आता फार फिकून द्यायचं याच्यात तुम्ही उचकून बघा म्हणलं एक सुद्धा शिरून निघणार नाही सगळ्यात नेऊन दिले 12 वर्ष जगाचा खात नव्हतं भो मार्केट मध्ये सुद्धा आता आहे ना आळेची लई बॉम्बी लई जबरदस्त आळेची बॉम्बी अशोक साने कच्च्याच्यात काळी कच्च्याच्यात हो सर इथून मागे यांच्या याच्यात निघत होती बार का पण आताच्या वेळेला मला एक सुद्धा नाही दिसत खरं बोलल्यावर म्हणजे यांच्यात पण निघायची पहिले मागची निघत होती पूर्ण झालं ना निघायची पण आता फार पूर्ण फार फिकून द्यायची गाडी जरी आली ना उचकून जर बघितलं एक श्री नुसती साखर निघती नुसती साखर नुसती आणि सर्वात मोठं म्हणजे एवढं सीताफळ घ्या तरी पण गोडच लागत आता मला द्यायचे सकाळी म्हणत होते अरुण हाशे यांच्या याच्या शिरून पडत काय कारण असं बरं म्हणलं असं नाही काहीतरी आता आपल्याला काय सांगता यायचं कसं आहे पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने वर्णन करताय बाकीचे केमिकलचं ती म्हणजे आळी पडली तुम्ही लोक म्हणायचे आपले की जांभळं असो किंवा आंबे असो पाऊस पडला की त्यात आळी पडली आणि आता पाऊस नाही झाला का तेव्हापासून आळी वाढली केमिकलच्या याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये कुठंच काही नाही आणि सीताफळ बी एवढीचे आणि घर केवढा आहे 5 पट घर 12 13 मागच्या वर्षी तुम्ही खाली असतील ना कसं असं मागच्या वर्षी कसं होतं मागच्या वर्षी थोडा बदल झालाच ना आहे की नाही बदल आहेच मग घर कमी होता आणि बी मोठी होती आता बी बारीक झाली आणि घर मोठा हे चमत्कारच आहे ना मोठा थोडा चारा बिरा जो आहे ना यांचा आता तसं त्यांच्या चाऱ्याला RNPA चं एक एक पाकिट द्या ह्या जनावरांच्या चाऱ्याला ना RNPA चं एक पाकिट टाकलं तुम्ही कमी पाण्यामध्ये येणार एकदम कमी पाण्यामध्ये हा त्याला टाका दर 2 महिन्यांनी तुम्ही टाकलं ना अख्खे जनावर खुश होऊन जातील मरणाचं उत्पन्न निघाल तुम्ही 16 गुंठे वाढत होते हे बघ लावायचे म्हणून वापरा मस्त छान आहे चांगलंय मला म्हणजे आम्ही तर मोठमोठे गोठे बघतो आधुनिक असे मस्त केले सगळे तिथे 1 लाख रुपये खर्च केला तुमचं म्हणजे आपलं रळ्यापाळ्या नाही रळ्यापाळ्या म्हणजे ना हे मेंढ्यांचा वाटवाडा अच्छा हा म्हणजे सना सत्यनारायण चालू मेंढ्यांचा वाटवाडा या ज्या कालोडी ना ही गाई कालोवर मेंढ्या होत्या तेव्हाच घेतल्या होत्या आणि मग त्याच्यावर मग एक गाई घेतली होती आम्ही दोघात एक जोडदारांनी या 2 कालोडी घेतल्या आणि मी ती त्या बाजा गायची आई घेतली कालोडीची आई त्याच्याखाली ताणी होती बारीक केव्हा या बाग केव्हा वासरावानी मग मी त्या टायमाला 25,000 आणली होती बर तिची आई बर 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 आणि मग ती आणल्यावर मग तिच्या पुढे मग ही कालोडी झाली त्याच्यावर गाई मी म्हणजे सगळं गोठ्यातलं तयार झालं हे मिल्क चार्जर नसतं भेटलं तुम्हाला आणि तुमचं मागच्या वर्षाप्रमाणे चालू असतं तर काय फरक असतं गोठ्यात मग काय क्वालिटीच नाही मग कसं होत सांगा तुम्ही दुबळे झाले असते काय दुबळे होते अजून दुबळे झाले असते आता या सीझनला अजून अशा टायमाला आणि ते काय म्हणते तुमच्यावर ते जर नसतं ना तुम्ही एवढं लक्ष देते नाही त्या घरामुळे तर मग तरी पण तुमचे म्हणजे चांगली आरोग्य चांगले आरोग्य चांगले आणि रवंत बिवंत एकदम शांतपणे सगळ्यांचं रवंत चालू आहे एकदम शांतपणे म्हणजे थोडक्यात एकंदरीत मिल्क चार्जरनी थोडा बदल झाला चांगला बदल थोडा नाही चांगला किती मार्क देणार तुम्ही 100 पैकी किती मार्क देणार 100 पैकी 100 म्हणायची काय बात करता हो पाहू डोक्यावर बसल डोक्यावर आणलं आपण ती मिल्क चार्जर हा मग ती डोक्यावर आणलं म्हणून इथं आले ना तस तर येऊ शकत नाही ती म्हणजे एकंदरीत सगळा मोठा बदल झालाय 100 पैकी 100 मार्क आहे म्हटलं मग जरा विचार करायची गोष्ट आहे बरोबर आहे ना सर्व बाकीच्या जे शेतकरी आहे त्यांना काय सांगाल त्यांची बी शेती तुमच्यासाठी अशी जळल्या पळायची परिस्थिती आहे त्यांना काय बघा मग सांगा 6 महिन्यांनी आम्हाला
सामायन सांगा मग ते म्हणजे सामायन चालायचे पैसे कोण द्यायचे पण तो म्हणतो ना समोरचा माणूस म्हणतो परवडत नाही तुमचं लई महाग आहे आता शेतीच परवडत नाही दूध व्यवसायच परवडत नाही परवडत पण मग त्याच्यातून तुम्हाला कळत ना म्हणा 6 महिने तुम्ही चारून बघा अंदाज म्हणून आणि चारल्यानंतर तुम्हाला कळत तुम्हाला किती महिन्यात कळलं होतं सुरुवातीला 15-3 वारात 6 महिने का वापरा म्हणजे खरा अनुभव तुम्हाला रेग्युलर वापरला तर येतो नाही आपल्याला अनुभव लगेच का आला का आपल्याला दुसरा चारा नाही ना लगेच कळलं त्यांची सारी दुनिया वापरली होती त्यांच्यात मग मोरगाशी मकाई गिन्नेगावाची तसं आपल्याला याला मिक्सर आहे याला दुसरं काहीच नाही ना कॅल्शियमची पावडर आहे याला दुसरं काही वापरत नाही आपण आमचं तसं काहीच नाही आपण फक्त एकच वापर 2 गाय झाल्या आमच्या त्याच्यावर 2-3 गाय झाल्या त्याच्यावर आम्ही ते चालूचो दूध वाढीचे औषध पण आता ह्या वेळेस ना 2 गाय झाल्या मग त्यांना काहीच नाही याच्यावर कार्यक्रम चालू आहे म्हणजे जाणल्यावर तुम्ही त्यावेळेस वापरायचे दूध वाढीचे औषध मिनरल मिक्सर याला काहीच नाही आता वापरलीच नाही मी डॉक्टर लगेच नाही भाऊ असं याचा अर्थ झाला लगेच नाही गाय जणली तरी मी डॉक्टरच नाही हा सगळं नैसर्गिक हो बर सरा म्हणजे एकंदरीत एक तुमचा एक अनुभव आहे की एक सामान्य एकदम साधारण सामान्याच्या सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळचार्जाचा फायदा होतो असं काही नाही का तुम्ही लय आहे पाहिजे गोठा केला पाहिजे नाही लय पाहिजे गाय 30 लिटर 40 लिटर सांभाळा पाहिजे असं काही नाही हा आता तुमच्या जर गावठीच गाय आहे तर तुम्हाला परवडत आहे कोणाला परवडत नाही म्हैसही परवडत आहे वरून म्हैसही परवडत लिटर दूध याची पाहिजे काय पाहिजे अजून काय आणि तब्येत पाहिजे तिला काही तुझं काही खाला नाही काही नाही बरं तुमच्या गोठ्यात काही तकलीफ बी नाही दुसरी नाही काहीच नाही कवा सोडा 2 वाजता 3 वाजता सोडा जाऊ आपला आवडून 4-5 वाजता गावाला जर गेलो ना 4-5 वाजता गावान भरून द्यायची जा गावाला बिंदास तुमच्यासारखं कोण बिंदास राहत असेल गायावाली त्या दिवशी ती गाय जळली कोणीच नाही बरं जळली तिची ती वासरू तिनं चाटलंय बी पेलंय बी ओके सकाळच्या बाहेर आलो वासरू पेते एवढा सुख कोण नाही बा आणि माऊन छान झाली म्हणलं दार काय ना दार खाला बाबा बाबा बर का पण मग म्हणलं ती राहिली ती गोळून घेतली गोयल्यानंतर तो उलसा जाड वाकवला म्हणलं जार आहे खाद्य टाकलं ना खाद्य टाकलं ना गाय झाल्यानंतर ना त्याला काहीतरी खायला असलं ना तर जार पटकन पडू खाद्य त्याने टाकलं ना त्याच्यावर लगेच जार डोकला असा आणि ओके कार्यक्रम आहे ना जार पडलं मग गेलो आलो मग थांबलोच नाही हे ओके कार्यक्रम आहे की नाही म्हणजे तुम्हाला याच्यामुळे तुम्ही एवढे बिंदास झाले खरे खोटे नाही पहिल्यापासून एवढे बिंदास नाही बिंदास नव्हतो एवढा फोन आता बिंदास चला सगळ्या शेतकऱ्यांना तुमच्या या अनुभवातून काय सांगाल त्यांनी वापरलं पाहिजे त्यांनी केलं पाहिजे घातलं पाहिजे अनुभव घ्यायला पाहिजे अनुभव घ्यायला पाहिजे जे बांधावर असे खडे टाकून पाहिजे नाही नाही खडे नाही खडे प्रत्यक्ष त्याच्यात उतरलं पाहिजे आपलं नशीब काय असेल ते आपण चेक केलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला अनुभव भेटतो कसं आहे ना सर आमच्या माणसासारखं कोणी कष्ट करणार नाही एवढं किती सकू द्या काही हो द्या पण ते जनावरांना कमी पडून देणार नाही चांगलं म्हणजे शेतीमध्ये यश आहे रडणाऱ्यांना काय सांगाल शेतीच्या नावाने त्यांनी रडूच नाही त्यांनी केलं पाहिजे रडणाऱ्यांची परिस्थिती काय रडण्यासारखी कधी काही जमिनी राहते भरपूर गाया राहत्या गोठे राहत्या तरी पण रडत ते रडते मग त्याला रडाय सवय लागली म्हणजे कष्ट करायची दारच नाही एवढंच म्हणून रडायचे योग्य कष्ट केले पाहिजे कष्ट केले पाहिजे तुम्ही ते पूर्वीचे दुधवाडीच आवडत राहिले असते नाही मग याची क्वालिटी नाही अशी क्वालिटी नाही कष्टाला जर योग्य मार्गाची जोड लागली तर यश नक्की साई आहे ना साई आपले बाजरीचा पापड कसा कडक येतो असा कडक येतो कडक हो आता चला घरी लगेच तुम्हाला भाज भेट आहे का हो खायला मिळेल का लगेच खायला तुम्हाला तूप देते ना 1/4 किलो अरे वा क्या बात आहे तुमचं प्रेम आम्हाला खूप आवडलं आणि त्यात ते येणी तुमच्याविषयी जनावरांविषयीचं प्रेम पाहिलं एवढं चांगलंय म्हणजे पहिला गोठा पाहिला म्हणलं अरे काय बघू काय टांगतीत आणलं आपली सुरुवात गोठा आपल्याला तिकडे बनवायचा आहे नाही चांगलं बघा तुम्हाला सांगू का गोठा तिकडे काय बनवणार बनवशाल बी एक दिवस पण हे दिवस तुम्ही कधीच नाही विसरणार का गोठा आहे ना गोठा तिकडेच बनवायचा होता हा जो अनुभव आहे एवढ्या सामान्य परिस्थितीमधून आपण इथपर्यंत आलो हे फार मोठं स्ट्रगल राहत तुम्हाला हे सगळं वापरायचं प्रोत्साहन यांनी दिलं का
त्यांना आम्ही दूध देतोय ना त्याच्यातून मग कोर मारा म्हणली आका ते काय म्हणतात ते गायच आहे ना मिल चार्जर तू आपण सांग का ते चारून बघा म्हणावा मग मी यांना म्हणले तर म्हणले घेऊ मग घेतलं त्याच्यावर आम्ही तेवढा फायदा सुरू झाला चालू भाऊसाहेब शंकर नवले चिकणी संगनमेर तालुका जिल्हा अहमदनगर. तुम्ही एवढा छान व्यवसाय करता तुमच्या पाहिल्यावर असं वाटत नाही तुम्ही कंप्युटर जुनी सातवी शिकले वाटतं म्हणजे एवढं नॉलेज आहे तुमच्याकडे तुमचे कष्ट तुमचं नॉलेज मस्त जोडे आहे की नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन मोकळा स्वभाव का हो पे खरे की नाही हो चला अभिनंदन तुमच्या गोठ्याला येऊन बरं वाटलं हा धन्यवाद धन्यवाद हा झोपडीत असे म्हणतो माणूस पस्तीस वर्षाला इंजेक्शन दे मारे मनच मोकळे ना इंजेक्शन मारित नाही माहिती पण नाही आला तर आजार येईल आहे आलाय तो जातो कोणी का तपास येईल माझ्या कुणी पण आले ना एवढी मदत करायची काय मन चांगला तो काठ मी म्हणलं असे तुम्हाला त्याचा अनुभव नाही बर त्याचा जो अनुभव मला येतो काय कारण की कोणी पाहुणा तरी आलं चहा उभायचं नाही बर डायरेक्ट गेलो ते पाहुणा काय म्हणतो जगे राहत नाही जिरून जाते लोक साखर टाकाय का नऊ पैकी टाकाय काय झालं काय पैकीची गरज आहे का साखरेची गरज आहे का ते आजाराचं औषध आहे आणि हे ओरिजिनल आहे असं ऐका नाही ते रोगाचं औषध आहे ना साखर काय लागले खरपूस चला चालेल आमंत्रण नाशिकला या येऊ ना तुम्ही पण या आल्या इकडे चालेल नमस्कार.